अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। पती पत्नी मध्ये झालेल्या किरकोळ भांडणातून पत्नीने झोपेत असलेल्या पतीला फरशीच्या दगडाने जीवे मारण्याची खळबळजनक घटना जामनेर तालुक्यातील नेरी या गावामध्ये घडली आहे। कोमल पवार या महिलेने तिच्या स्वतःच्या नवऱ्याला झोपेतच फरशीच्या दगडाने तोंडावर फटका दिल्यामुळे या घटनेमध्ये पती संदीप पवार यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे। कोमल पवार हिने सुद्धा या घटनेनंतर विषारी द्रव प्राशन केल्यामुळे तिला सुद्धा उपचारार्थ जळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। पोलिसांनी तिला या ठिकाणी ताब्यात घेतले असून तिच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। कोमल पवार हिने स्वतःच्या पतीला मारण्याचे असे शेवटचे पाऊल का उचलले याचे कारण मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे। नेरी पोलीस घडलेल्या घटनेचा तपास करत असून घटनेमागील खरी सत्यता लवकरच बाहेर येणार आहे। काय घटना झाली दादा सकाळी? आज सकाळी माझ्या सुनीनं माझ्या मुलाच्या डोक्यामध्ये, मुलाचं काय नाव आपलं? संदीप उत्तम पवार। अच्छा, काय सकाळी केव्हा झाली? 6 वाजता। काय घटना होती? घटना म्हणजे आता काय घरामध्ये तिचं काय झालं, मी खाली शेणपाणी करत होतो, वरती दोघी नवरा बायकोच होते, दुसरं कोणी होतं नाही त्यांच्यासोबत। तिने डायरेक्ट बाहेरून दगड आणला आणि दगड डायरेक्ट तिच्या तोंडावरच मारला। तेवढ्यात मी आरा मारल्या सुनबाईनं, मला मोठ्या सुनीबाई। सुनबाईचं काय नाव आपलं? कोणती? कोमल संदीप पवार। अच्छा, काही कारण समजलं? काहीच कारण नाही ना। कशामुळे? काहीच नाही, घरात भांडण नाही, तक्रार नाही, काहीच नाही। कशाने मारलं? दगडाने मारलं ना, ते गिट्टी। हा हा, गट्टूटा धरून चालू लागतो लेवल। सकाळी केव्हा झालं ते? 6 वाजता। घरातच झालं? हो, घरातच बेडरूम मध्ये त्यांच्या। त्याचं कारण काही समजलं नाही? आदल्या दिवशी काही भांडण नाही? नाही नाही, त्याला मारून सन मग बाहेर पळत आली ती। अच्छा, नेरीमध्ये जो खून झाला त्याच्या संदर्भातली आम्हाला माहिती सांगा। आज दिनांक 3/3/2019 रोजी जामनेर पोलीस हद्दीतील नेरी या गावी श्री उत्तम पवार यांच्या घरी ही घटना घडलेली आहे। श्री उत्तम पवार हे नेरी या ठिकाणी राहतात। त्यांचा मुलगा संदीप उत्तम पवार आणि त्यांची सून कोमल संदीप पवार असे हे एकत्र कुटुंब त्या ठिकाणी राहत होते आणि रात्री 2 तारखेला जेवण वगैरे केल्यानंतर सर्व त्याचे दोन्ही मुलं दोन्ही सुना आपापल्या बेडरूममध्ये गेले आणि जे त्यांचे वडील आहे उत्तम पवार आणि त्यांची आई हे टेरिसवर झोपण्यासाठी गेले। सकाळी अंदाजे 5:30 वाजता श्री उत्तम पवार हे उठून त्यांनी गुरांना शेण पाणी काढून गुरांना चारा पाणी केला। त्याचवेळी त्यांची जी सून आहे जी या प्रकरणामध्ये आरोपी आहे कोमल, ही तिच्या बेडरूममध्ये तिचा पती झोपला असताना त्याच्या डोक्यात पेविन ब्लॉक गट्टू फरशीच्या तुकड्याने डोक्यावर मारहाण करून त्याला गंभीर जखमी केले आणि स्वतः पुन्हा बाहेर येऊन मी मारहाण केली, मी मारलं, मला ते मारत होते अशा प्रकारचं अशब्द कोलाल बोलली त्या ठिकाणी। आणि ताबडतोब या जे बाकीचे त्याचे नातेवाईक आहे यांनी जो त्या आरोपी महिलेचा पती होता संदीप पवार याला तात्काळ 108 ॲम्ब्युलन्सनं सरकारी हॉस्पिटल जळगाव या ठिकाणी हलवण्यात आलं। त्या ठिकाणी उपचार चालू असताना तो मयत झालेला आहे। याबाबत त्यांचे वडील उत्तम पवार यांनी पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून त्यांची सून कोमल पवार हिच्या विरोधात
अपराध क्रमांक 72/19 कलम 302 भादवीप्रमाणे दाखल करण्यात आलेला आहे. सध्या जी आरोपी आहे तिने सुद्धा घटना घडल्यानंतर काहीतरी विषारी औषध प्राशन केल्यामुळे तिला शासकीय हॉस्पिटल जळगाव येथे उपचारकामी भरती करण्यात आलेली आहे. सदरच्या घटना कशामुळे घडली याबाबत अजून स्पष्ट माहिती प्राप्त झालेली नाही. तपासामध्ये या घटनेचा उलगडा झाल्यानंतर याबाबतची माहिती पुन्हा भेटू. तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.